हरिओम, मी सानिका या संतोष गोलतकर, कुडाळ उपासना केंद्र. मी बापूंकडे 2000 सालापासून येत आहे. बापू प्रत्येक श्वासासोबत आमच्यासोबत असतातच, याची पदोपदी आम्हाला जाणीव येतच आहे. बापू जसे त्याविषयीचा मी एक छोटा अनुभव सांगते की म्हणजे आपण प्रेमाने मानलेले हाक बापू ऐकतातच, म्हणजे भाव पूर्ण आतुर आर्त होऊन हाक लागलेली बापू ऐकतातच, पण आपण मस्करीत म्हटलेलं पण बापू ऐकतात याविषयीचा माझा अनुभव आहे. आत्ताचीच गोष्ट, सप्टेंबर 2019 माझे मिस्टर शिफ्टमध्ये कामाला आहेत आणि त्यांच्याकडे एक वॉलेट, म्हणजे ज्यावेळी ते पहिल्यांदा कामाला लागले त्यावेळी त्यांच्या वहिनीने त्यांना एक वॉलेट दिलं होतं. तर त्या वॉलेटला आता 20 वर्ष झाली आहे. आता शिपर झाल्यापूर्वी त्यांनी ते असं वॉलेट त्यांनी असं पर्समधून काढलं, तर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं अहो किती खराब झालंय वॉलेट, अक्षरशः त्याच्यावर म्हणजे चिन्ह झाल्या होत्या. तर म्हटलं बदला ते, तर माझी मुलगी म्हणाली पप्पा काय किती खराब झालंय हे वॉलेट. तर मग हिच्या पप्पा माझ्या मिस्टरने तिला मेसेज म्हटलं मला बापू देतील ना, तेव्हाच मी बदलेन. खरं इथे म्हणजे हे लिटरली आम्ही बसकाईत म्हटलं होतं, बापूने एवढी चांगली नोकरी दिली आहे, त्या नोकरीतून आपण एक वॉलेट घेऊ शकत नाही, मी मिस्टरना बडबडते. तर ते आपले मस्करीत म्हणतात बापू येतील ना, तेव्हाच मी बदले. आणि असं म्हणून ते मग ते शिपुरात कामाला गेले. आणि त्याच्यानंतर त्यांचा फोन आला मला, त्यांनी मला फोटो पाठवला, ते बघून मी एकदम हडबडले. तर ते त्यांनी सांगितलं की त्यांच्या शिपवर कसं असतं, जी त्या महिन्यामध्ये जर कोणी चांगलं काम केलं तर त्याला एक कसं गिफ्ट दिलं जातं. तर त्याच्यामध्ये 2 नावं सिलेक्ट झाली होती, एक माझ्या मिस्टरांचं नाव झालं होतं सिलेक्ट आणि एक तिकडचा जो होता बाहेरचा बाहेरगावचा एक माणूस होता त्याचं नाव सिलेक्ट झालं होतं. आणि पहिल्यांदा मग त्याला अवॉर्ड दिलं गेलं आणि त्यावेळेस त्याला मस्तपैकी अशी एक मोठी बॅग अशी दिली बापू कंपनीतर्फे मोठी बॅग दिली गेली. तर मिस्टरांनी पाहिलं त्यांना वाटलं आता मलाही अशी मस्तपैकी मोठी बॅग मिळणार म्हणून. आणि नंतर त्यांचं नाव अनाऊन्स केलं आणि त्यांना गेल्यानंतर त्यांच्या हातामध्ये त्यांना त्यांचं अवॉर्ड दिलं. त्याच्यानंतर त्यांनी ते अवॉर्ड उघड म्हणजे ते गिफ्ट आहे ते उघडून बघितलं. उघडून बघितलं तर आतमध्ये होतं वॉलेट. म्हणजे आत्ता जाण्यापूर्वी त्यांनी मस्करीत म्हटलं की बापू देतील, तेव्हाच मी येणार. ते वॉलेट त्यांनी मला त्याचा फोटो पाठवला. म्हणजे मस्करीत म्हटलं नाही, म्हणजे बापू ऐकतात, म्हणजे पदोपदी बापू आपल्या सोबत असतात याचं एक उत्तम उदाहरण बापूने आम्हाला दिलंय. हरिओम, श्रीराम, अंबद्लू नाथ स्वामी.